तुम्ही पाहू शकता आमरस किती मस्त झालाय तो. याचा रंग तुम्ही पाहू शकता एकदम एक संग घट्ट झालाय आमरस. असा आमरस पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. वेळ न दवडता आमरस कसा बनवायचा ते पाहूया. नमस्कार, मी स्मिता. माझ्या या स्मिताज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आत्ता आंब्याचा सीझन आहे, तसेच उन्हाळ्यामध्ये वर्षातून एकदाच आंबा येतो. तसेच उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागल्यामुळे पाणी जास्त पिले जाते, त्यामुळे जेवण जास्त जात नाही. पण आंबा रस जर जेवणामध्ये असेल तर 2 घास जास्तच जातात. त्यामुळं अशा प्रकारचा हा आंबा रस आपण गुढीपाडवा ते पाऊस पडेपर्यंत या आंबा रसावर आपण यथेच्छताव मारतो. तो आंबा रस कसा बनवायचा हे पाहूया. मी येथे आमरस करण्यासाठी रत्नागिरी हापूस आंबा वापरला आहे. मी येथे 6 आंबे घेतलेले आहेत रसासाठी आणि हे 1 तास मी पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते. हे आंबे पाण्यामध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे याच्यामुळे याला असलेली धूळ किंवा चीक निघून जातो, म्हणजे आंबे धुतले जातात. तसेच हा आंबा उष्ण असतो, तो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे याची उष्णता कमी होते. कधीही आंबा बाजारात न आणल्यानंतर लगेच रस करून खाऊ नये. आमरस व आंबा गार करून थंड करूनच खाल्लेला चांगला. आमरस करण्याच्या मी या ठिकाणी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे. त्यातली एक पद्धत सुरुवातीची आपण पाहूया. यासाठी आपण याचा देठाचा भाग आधी चाकूने कट करून घेणार आहोत. ते झाल्यानंतर अर्ध्या भागाची आपण साल काढून घेणार आहोत. हे अशा प्रकारे खालच्या अर्ध्या भागाची साल आपण आत्ता काढणार नाही आहोत, की जेणेकरून आपल्याला तो आंबा व्यवस्थित धरता येईल आणि हात खराब होणार नाही. हे झाल्यानंतर चमच्याने वरच्या भागातील गर छोटे छोटे तुकडे आपण काढून घेणार आहोत. हे असे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे काढल्यानंतर हे असे खरवडून घ्यायचे आहे, त्यामुळे कोयला सुद्धा कुठला आंब्याचा भाग राहणार नाही. हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. याच्यानंतर हा भाग खाली घेऊन हे साल काढून घ्यायचे आहे. सुरुवातीला केले त्याप्रमाणे आणि याचे सुद्धा छोटे छोटे घराचे तुकडे आपण काढून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने दोन्ही भागातील घर आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेतले आहे. हे चिरलेले तुकडे आपण ताटामध्ये काढून घेऊ. आमरस करण्याची पद्धत नंबर 2, पुन्हा आपण या देठाचा भाग चाकूने कापून घ्यायचा आहे. आंब्याचे मोठे मोठे तुकडे चाकूने असे कट करून घ्यायचे आहेत. यानंतर ही साल अशी धरून याचे उभे काप करायचे आहेत, त्यानंतर आडवे काप करायचे आहेत. हे काप करताना जरा जपून, कारण हाताला चाकूला जर धार असेल तर हाताला इजा होऊ शकते. आणि हे काम मात्र चमच्यानेच करायचे आहे, चाकूने करायचे नाही. आणि हे पीसेस आपण चमच्याने चमच्याच्या साहाय्याने पाटावरती काढून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे सालाला सुद्धा घराचा थोडा सुद्धा भाग राहत नाही. ह्या अशा पद्धतीने सालीला अजिबात घराचा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नाहीये. कोईचा भाग देखील चमच्याने हे असा खरवडून घ्यायचा आहे, की जेणेकरून याला सुद्धा घराचा कुठलाही भाग राहिला नाही पाहिजे. हा सुद्धा घराचा भाग आपण ताटामध्ये काढून घेऊया.
आमरस करण्याची पद्धत नंबर 3, आपण देठाचा भाग उडवून घेतला आहे या ठिकाणी आणि आता आपण याचं साल काढून घेऊया. पण काढताना आता पूर्ण आंब्याचं साल काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं. आंब्याचं साल हे पातळ असतं त्यामुळे ते हाताने सहज निघतं. आता हा पूर्ण सोललेला आंबा या ठिकाणी आपण पूर्वी जसा पिळून घ्यायचो तसा आपण असा हाताच्या साह्याने दाबून दाबून त्याचा गराचा भाग काढून घेऊ शकतो. ही जुनी पद्धत आहे. फक्त पूर्वी आपण आंबा धुवून त्याचा देठ काढून पिळायला सुरुवात करायचो, त्याला सैल केलं जायचं. परंतु आपल्याला आंबा आतमध्ये खराब आहे की नाही हे कळत नसायचे. परंतु ह्या पद्धतीचा जर अवलंब आपण केला तर आपल्याला आंबा खराब आहे की नाही हे आधीच कळेल आणि जेणेकरून खराब आंबा आमरसासाठी वापरला जाणार नाही. आमरसावर किंवा आंब्यावर पाणी पिऊ नये अशी जुनी लोक सांगतात. ती का सांगतात व त्यामागे काय कारण आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कोईवरील गराचा भाग चमच्याने काढून घेतल्यामुळे या अशा पद्धतीने कोई दिसत आहे. हे जे आंब्याचे तुकडे आपण चाकूने चमच्याने कट करून घेतले ते आता ह्या स्मॅशरच्या साह्याने आपण स्मॅश करून घ्यायचे आहे. हा आमरस अजिबात मिक्सरवर फिरवायचा नाहीये आणि त्याचा ज्यूसही बनवायचा नाहीये. ह्याचे थोडे थोडे चंक्स दाताखाली आल्यानंतर ते खूपच छान लागतात, टेस्टी लागतात. अशा पद्धतीने आमरस तुम्ही करून पहा, त्याचा आस्वाद घ्या आणि तो कसा झाला होता हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आमरसावर पाणी पिऊने यामुळे अजीर्ण, अपचन, छातीत जळजळ होते. तसेच आमरसावर पाणी पिल्यामुळे आंबा बादण्याची शक्यता असते, त्यामुळे लूज मोशनचा देखील त्रास होऊ शकतो. आमरस काळा पडू नये म्हणून मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हा तयार झाला आहे आंब्याचा पल्प. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आमरस बनवून लगेच संपवायचा आहे तेवढ्याच पल्पमध्ये दूध मिक्स करा. टिप नंबर 2, या आमरस बनवताना त्यामध्ये 3 ते 4 बर्फाचे खडे टाकायचे आहेत ज्यामुळे आमरसाचा रंग हा असाच राहील. टिप नंबर 3, आमरस हा काचेच्या भांड्यामध्येच करा, शक्यतो स्टीलचे भांडे वापरू नका. टिप नंबर 4, आंबा कितपत गोड आहे हे पाहूनच त्यामध्ये तुम्ही साखर मिक्स करा, जास्त साखर घालू नका. प्रत्येक व्हिडिओ मागे खूप मेहनत असते, खूप वेळ दिलेला असतो. तुमच्या एका लाईकमुळे मला जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते व उत्साह वाढतो, त्यामुळे जरूर लाईक करा. आमरस काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये बर्फाचे खडे टाकून घेऊया. यामध्ये साखर घालून घेऊया. तुम्ही आमरसासाठी वापरलेला आंबा कितपत गोड आहे आणि तुम्हाला कितपत गोड आवडते यानुसार तुम्ही साखर यामध्ये मिक्स करायची आहे. टिप नंबर 5, यामध्ये दूध मिक्स करताना थंड दूध मिक्स करायचे आहे, तापून थंड केलेले दूध. यामध्ये साय अजिबात घ्यायची नाहीये, यामुळे तुमचा आमरस काळा पडणार नाही. पुरण यंत्राची जाळी तसेच मिक्सरचा वापर न करता या ठिकाणी आपण जुन्या पद्धतींना फाटा देऊन नवीन 3 पद्धतीने आमरस बनवलेला आहे. अशा पद्धतीने आमरस करून पहा, तो कसा झाला होता हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. यामध्ये मी वेलची पूड टाकून घेत आहे. हे ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता. वेलची पूड व साखर आंब्याच्या फोडी स्मॅश करतानाही तुम्ही टाकू शकता, त्यामुळे ते पटकन मिक्स होईल. टेस्टी व थंड आमरस बनून या ठिकाणी तयार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो तुम्ही लाईक आणि शेअर करायचा आहे.
तसेच आमरस बादुने म्हणून तूप टाकून खाण्याची पद्धत आहे. आमरस बादुने म्हणून तुम्ही काय करता हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तसेच या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही जरूर प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, व्यस्त रहा, मस्त रहा.